नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज आपण पंचायत राज या विषयावर आधारित महत्त्वपूर्ण मुद्दे काढलेले आहे आणि तुम्हाला उत्कृष्ट अशी माहिती या लेक्चरमधून मिळणार आहे आणि हे सगळे जवळपास वनलायनर आणि डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे जे की याआधी परीक्षेमध्ये पण विचारलेले आहे आणि परीक्षेमध्ये पुढे पण विचारले जातील मित्रांनो माझा छोटासा परिचय सुद्धा एम पी सीचा अभ्यास करतो आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की मी आतापर्यंत पी एस आय मेन्स एक्साइज सब इन्स्पेक्टर एस टी आय मेन्स दोन हजार वीस आणि पी एस आय मेन्स दोन हजार वीस इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि माझी आतासुद्धा व्यवस्थित तयारी चालू आहे तर याचा उपयोग नक्कीच आपला एकमेकांना होणार आहे तर चला मग आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जाते तर बघा भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक हा लॉर्ड रिपनला म्हटलं जाते ओके आणि लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केव्हा केला होता मग तर तो कायदा केला होता बारा मे एक अठराशे ब्याऐंशीला सो म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे सा काय म्हटलं जाते जनक किंवा पितामह म्हटलं जाते नाव लक्षात ठेवायचं आपल्याला लॉर्ड रिपन सो लॉर्ड रिपन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं होतं आता आपल्या सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य हे कोणतं होतं राजस्थान होतं आता राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मग कधी स्वीकारलेलं होतं आपण स्थानिक स्वराज्य संस्था राजस्थानने तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ सो हा पण पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे ठिकाण होतं नागोर नागोर राजस्थान त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे मग दुसरं राज्य कोणतं होतं असा थेट प्रश्न विचारला जाईल की दुसरे राज्य कोणते होते तर ते होते आंध्र प्रदेश त्यामुळं हा पण पॉईंट तुम्ही पाठवा पहिलं राज्य आहे राजस्थान आणि दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश ओके सो एक पेपरमध्ये प्रश्न आला होता की पहिले दोन पंचायत राज स्वीकारणारे राज्य कोणते ऑप्शनमध्ये राजस्थान आंध्र प्रदेश राजस्थान महाराष्ट्र असे ऑप्शन होते तर उत्तर कोणतं असणार आहे मग राजस्थान आंध्र प्रदेश ओके राज स्वीकारणारं महाराष्ट्र कितवं राज्य होतं तर ऑब्वियसली नवव्या क्रमांकाचं राज्य होतं आणि तुम्हाला तारीख विचारी तर लक्षात ठेवा एक मे एकोणीसशे बासष्ट मित्रांनो महाराष्ट्राची स्थापना हे एक मे एकोणीसशे साठमध्ये झाली तर तिथून दोन वर्षानं एक्झॅक्टली दोन वर्षानं बघा आपण राज स्वीकारलेलं होतं आणि महाराष्ट्र हे नववं राज्य ठरलेलं होतं ओके त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा की स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाव दिलं होतं लक्षात असू द्या स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायतराज असे नाव कुणी दिले तर उत्तर असणार आहे पंडित नेहरू ऑप्शनमध्ये महात्मा गांधीसुद्धा हे ऑप्शन असू शकते त्यामुळं हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे ओके सो पंचायतराज नाव कुणं दिलं पंडित जवाहरलाल नेहरूनं दिलेलं आहे जे की भारताचे पहिले पंतप्रधान होते ठीक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पण त्यांनी लिहिलेला होता त्यानंतर बघा समित्या आता तुम्ही कमेंट हेच केली होती मला की सर समित्या सांगा बट मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डिस्क्रिप्टिव्ह लेक्चर घेऊन आलेलो आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मग आता समित्या काय आहे तर बघा की केंद्रस्तरावरील पहिली त्रिस्तरीय पंचायतराज महत्त्व पटवून देणारी समिती कोणती होती तर ती होती बलवंतराव मेहता समिती एकोणीसशे सत्तावन्न मित्रांनो तुम्हाला एक माहीत असला पाहिजे पॉईंट की एकोणीसशे बावन्नमध्ये एक सामुदायिक विकास कार्यक्रम आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आला होता तर त्याच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठीच बलवंतराव मेहता समिती स्थापन करण्यात आली होती आणि नंतर याच समितीनं स्त्रीस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुचवलेली होती सो बलवंतराव मेहता कमिटी आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे सामुदायिक विकास कार्यक्रम लक्षात ठेवायचा अमेरिकेच्या मदतीनं आपण सुरू केला होता आणि याच कार्यक्रमांतर्गत मीडिओ हे पद सुद्धा निर्माण करण्यात आलेलं होतं हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या माझ्या वाचण्यात जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मी हे सगळे पॉईंट्स तुम्हाला सांगत आहे मित्रांनो मी एक ते दोन ते तीन वेळा हे पॉईंट जे आहे हे चेक करूनच इथं आणलेले आहे मात्र जर नजर चुकीनं काही जर तुम्हाला वाटलं डाऊट होईल तर तुम्ही ते लगेच चेक करून घेत चला आता बलवंतराव मेहता कमिटी विचारलं एकोणीसशे सत्तावन्न करा अशोक मेहता समिती म्हटलं तर एकोणीसशे सत्याहत्तरची आहे के राव समिती म्हटलं तर एकोणीसशे पंच्याऐंशीची आहे एल एम सिंगवी जर म्हटलं तर एकोणीसशे शहाऐंशीची ची आणि थंगन कमिटी म्हटलं ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जोड्याला लावा असा कंबाईनमध्ये मध्ये पोलीस भरतीत कुठेही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पंचायतराज आपल्याला अभ्यासाला आहेच हे लक्षात ठेवा मग बलवंतराव मेहता समिती एकोणीसशे सत्तावनची ची अशोक मेहता समिती एकोणीसशे सत्याहत्तरची वीस वर्षानंतरची ठीक आहे सत्तावन्नमध्ये मध्ये वीस टाकली तर सत्याहत्तर मिळतात त्यानंतर जी व्ही के राव म्हटलं तर पंच्याऐंशीची आणि एल एम सिंघवी समिती म्हटलं तर एकोणीसशे शहाऐंशीची आणि थंगन कमिटी कधीची आहे अठ्ठ्याऐंशी किंवा मग असाही प्रश्न येऊ शकते की पंचायतराज संबंधित खालीलपैकी कोणती कमिटी आहे किंवा नाही आहे आता समजा एक सुरेश तेंडुलकर कमिटी आहे तर हे दारिद्र्याचा अभ्यास करणारी समिती होती सुरेश तेंडुलकर ओके गरिबी दारिद्र्य निर्मूलनासंबंधित जी कमिटी होती अभ्यास करणारी ती होती सुरेश तेंडुलकर कमिटी तर अशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते मग आता एक दोन पॉईंट कोणत्या लक्षात ठेवा इथं की बलवंतराव मेहता समितीनं त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुचवली होती तर अशोक मेहता समितीनं द्विस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुचवली होती आता द्विस्तरीय कसं लक्षात ठेवा बघा इथं दोन सात आहे दोन सातवरून द्विस्तरीय असं लक्षात ठेवा म्हणजे पाठ करायला सोपं जाईल त्रिस्तरीय म्हटलं तर बलवंतराव मेहता समिती द्विस्तरीय म्हटलं तर अशोक मेहता समिती ओके सो तो पुढे चला आता त्यानंतर काही समित्या महाराष्ट्रातील आहे तर ज्याच्यामध्ये बघा महाराष्ट्रात जे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली होती ती वसंतराव नाईक समितीमुळं झाली होती भारतात म्हटलं तर बलवंतराव मेहता समिती एकोणीसशे सत्तावनची पण वसंतराव नाईक समिती महाराष्ट्रासंबंधित त्रिस्तरीय पंचायतराज सुचवणारी कमिटी कोणती होती तर ती होती वसंतराव नाईक समिती एकोणीसशे साठची मग लना कमिटी होती एकोणीसशे सत्तरची बाबूराव काळे कमिटी होती एकोणीसशे ऐंशीची ची आणि पी बी पाटील समिती होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची तर याच्यावर सुद्धा तुम्हाला जोड्या लावणीमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतो डेफिनेटली सो हे पण तुम्ही व्यवस्थित बुक्स मध्ये लिहून घ्या त्यानंतर बघा पुढचा पॉईंट दोनशे त्रेचाळीस ए आता ज्यांनी कलमा वाचलेल्या असेल त्या विद्यार्थ्यांना माहीत असेल की दोनशे त्रेचाळीस एमध्ये ग्रामसभेचा काय आहे समावेश आहे मग ही कलम कोणत्या घटनादुरुस्तीचा परिणाम होता तर बघा ही कलम जी होती हे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीचा एक परिणाम होता आणि ग्रामसभेचा उल्लेख जो आहे मित्रांनो हा दोनशे त्रेचाळीस एमध्ये करण्यात आलेला आहे हा तुम्ही पॉईंट इथे लक्षात घ्या तुम्हाला माहित असेल राज्यघटनेमध्ये एक चाळीस कलम आहे जे ग्रामपंचायत संबंधित आहे हा आपण पॉईंट तुम्ही ते पाठ ठेवा त्यानंतर काय म्हटलं आहे स्त्रीस्तरीय पंचायतराज संकल्पना कुणी मांडली होती तर आपण आताच बघितलं बलवंतराव मेहता मात्र राज्यस्तरावर म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर ती आहे आपली वसंतराव नाईक समिती आणि ही एकोणीसशे साठमध्ये वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली होती तेव्हा वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते ठीक आहे तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे नंतर ते काही दिवसानंतर लक्षात घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झाले होते आणि त्यांच्याच काळात आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती सुरू झाली होती म्हणून महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना म्हटलं जाते आणखी काय महत्वाचं आहे वसंतराव नाईक यांच्याबद्दल महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहणारे ते मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक ओके सो हे सगळे पॉइंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा काय आहे मित्रांनो की ग्रामपंचायतीचा सचिव किंवा मग चिटणीस असा पण प्रश्न विचारलेला आहे सचिव किंवा चिटणीस म्हणून मी हा शब्द इथं टाकलेला आहे तर चिटणीस कोण असतात तर बघा ग्रामसेवकच असतात आणि ग्रामसेवकावर नियंत्रण कोणाचं असते तर ते असते बीडिओचं इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बीडिओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बघा पंचायत राज समितीची कार्यकारी किंवा प्रशासकीय सचिव कोण असतो तर पंचायत समितीचा असतो बी ओ आणि जर तुम्हाला जिल्हा परिषदेचा विचारला तर तो असतो सीईओ हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ओके त्यानंतर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते तर बघा जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी करतात मग कोणत्या लक्षात घ्या कायद्यानुसार हे पद निर्माण करण्यात आलं तर एक मुंबई नागरी कायदा होता अठराशे सत्तावन्नचा त्याच्यानुसार हे पद निर्माण करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे यानुसार त्यांची काय केली जाते नियुक्ती केली जाते सो so, पोलीस संबंधित एवढी माहिती तुम्ही पाठ ठेवा ग्रामपंचायत सदस्य किंवा उपसरपंच हे जे आपले राजीनामा आहे हे कोणाकडे देतात तो ऑब्विसली सरपंचाकडे देणार मात्र सरपंचाला जर राजीनामा द्यायचा असला तर त्यांना पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा द्यावा लागतो हा पॉइंट तुम्ही इथे सर्वांनी लक्षात घ्या त्यानंतर पुढचा पॉईंट कोणता आहे की महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था संबंधित वसंतराव नाईक समिती एकोणीसशे साठमध्ये स्थापन करण्यात आली होती आपण आताच बघितलं आणि तत्कालीन काय होते ते महसूल मंत्री होते कारण बघा एकोणीसशे साठमध्ये जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते ठीक आहे तर हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मग आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट मी कोणता कवर केलेला आहे की ग्रामपंचायत सदस्यांची कमीत कमी सदस्य संख्या सात असते तर जास्तीत जास्त किती असते सतरा असते हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या त्यानंतर ग्रामसभा बोलवण्याचं कार्य कोण करते तर ऑबियसली सरपंच करतो आणि ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान सुद्धा कोण भूषवते त्यांच्याच भूषवतो तर हे पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा आता महत्वाचा पॉईंट ग्रामसभेच्या एकूण किती बैठका होतात तर त्या होतात चार बैठका उपशी होते कोणत्या कोणत्या दिवशी होते तर सव्वीस जानेवारीला एक मेला त्यानंतर पंधरा ऑगस्टला आणि दोन ऑक्टोंबरला तर पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला ऑप्शनमध्ये एक जानेवारी पण असू शकते जे की चुकीचं उत्तर असणार आहे ओके सो चारही तारखा लक्षात ठेवायच्या आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट तर आलंच एक आपला महाराष्ट्र दिन आणि एक आहे महात्मा गांधी यांची जयंती ओके आता ह्या झाल्या ग्रामसभेच्या एकूण चार बैठका ग्रामसभा म्हणजे जे गावातील अठरा वर्षावरील जे प्रौढ व्यक्ती आहे त्यांना आपण ग्रामसभेच्या बैठकीला हजर राहण्यास काय आहे हे समजा त्यांना अधिकार आहे आणि जर तुम्हाला विचारलं ग्रामपंचायतीच्या बैठका आता ग्रामपंचायतीच्या बैठका म्हणजे जे निवडून आलेले सदस्य असतात त्यांच्या बैठका असतात त्या वर्षाला बारा भरतात आणि ग्रामसभेच्या म्हटलं तर चार ग्रामपंचायतीच्या म्हटलं तर बारा ठीक आहे ग्रामसभेच्या चार ग्रामपंचायतीच्या बारा हे सदस्यांच्या बैठका असतात आणि हे अठरा वर्षावरील लोकांच्या बैठका असतात लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊ आपण सरपंच होण्यासाठी किमान किती वर्ष वय पाहिजे तर बघा एकवीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं मग ग्रामीण असो की शहरी असो आता ग्रामीणमध्ये लक्षात घ्या सगळ्यात खालचा स्तर येतो ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समितीनंतर येतो जिल्हा परिषद इकडे येते नगरपंचायत नगरपालिका आणि एक येतो महानगरपालिका तर या सर्व ठिकाणी उभं राहण्यासाठी जे वय पाहिजे ते एकवीसच वर्ष पाहिजे हे लक्षात घ्या ठीक आहे वोटिंगसाठी वय पाहिजे अठरा परंतु आपल्याला जर सदस्य व्हायचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थेचा तर एकवीस वर्ष त्यामुळं सरपंच विचारू द्या काही पण विचारू द्या तर तुम्हाला एकवीस वर्ष वय लक्षात ठेवावं लागेल जे मी सांगितलं सा ते लक्षात घ्या आता पुढचा पॉईंट कोणता आहे जेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लक्षात घ्या हा नाव येतो तेव्हा लक्षात घ्या त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती आपल्या समोर येते मित्रांनो जेव्हा मी टी आय मेंस दिली होती तेव्हा मला याच्यावरती प्रश्न आलेले होते ठीक आहे आता त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती म्हटलं तर ग्रामीण आणि ग्रामीणला नाव दिलं आहे पंचायतराज आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती म्हटलं तर शहरी लक्षात ठेवायचं नाव दिलं आहे नगरपालिका म्हणजे एक पेपरमध्ये प्रश्न आला होता पोलीस भरतीमध्ये आय थिंक की पंचायत राज संबंधित कितवी घटनादुरुस्ती त्र्याहत्तरवी आणि संबंधित म्हटलं तर चौऱ्याहत्तर म्हणजे कधी कधी ग्रामीण हा शब्द न विचारतात हे पंचायतराज आणि शहरीनं विचारतात हे नगरपालिका सो हे दोन पॉईंट लक्षात घ्या आणि आता असं बघा एक कंबाईन झाली त्याच्यामध्ये प्रश्न आला की पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो चोवीस एप्रिलला कारण ही जी घटनादुरुस्ती आहे ती चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला लागू करण्यात आली होती आणि महत्त्वाचं म्हणजे आता साल सुरू आहे दोन हजार तेवीस म्हणजेच या घटनादुरुस्तीला तीस वर्ष एक्झॅक्टली पूर्ण झालेले आहे त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला परीक्षेद्यावरती प्रश्न येणे आहे ठीक आहे आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कधी लागू झाली तर एक जूनला ठीक आहे चोवीस एप्रिलला त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एक जून एकोणीसशे त्र्याण्णवला सो क्लिअर ठेवा कधी कधी गटही विचारू शकते की स्थानिक स्वराज्य संबंधित कोणत्या दोन घटना घटनादुरुस्ती आहे एक राहील बहात्तर त्र्याहत्तर ओके एक ऑप्शन असेल त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एक असेल चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरी चुकलं त्यानंतर बहात्तर त्र्याहत्तरी चुकलं उत्तर घ्यायचं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तर असा अभ्यास करा मित्रांनो म्हणजे अभ्यासात अशी क्लिअरिटी असणं काय आहे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र शासनाने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये किती टक्के आरक्षण दिलेलं आहे तर पन्नास सा टक्के आता बघा मला इथं एक पॉईंट सांगायचं आहे तुम्हाला की त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनं महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं होतं ठीक आहे हे आहे त्र्याण्णवची गोष्ट त्र्याण्णव चौऱ्याण्णवची गोष्ट आहे ही तर अकरामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पन्नास टक्के म्हणजे आता तेहत्तीस टक्केनं वाढून पन्नास टक्के झालं मात्र परीक्षेत प्रश्न कसा विचारला जाते की त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनं किती टक्के तेव्हा उत्तर तीस टक्के घ्या पण आता जर साधारणतः विचारलं तर ते पन्नास टक्के आणि वर्ष विचारलं गेलं आहे परीक्षेमध्ये दोन हजार अकरा ठीक आहे त्यानंतर पुढचे काही महत्त्वाचे पॉइंट्स बघा मित्रांनो की ग्रामपंचायत कायदा कधीचा तर एकोणीसशे अठ्ठावन्नचा आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा म्हटला तर तो एकोणीसशे एकसष्टचा आहे सो अठ्ठावन आणि एकसष्ट पाठ ठेवा म्हणजे ग्रामपंचायत कव्हर झाली पंचायत समिती कव्हर झाली याच्यामध्ये आणि एक झालं जिल्हा परिषद म्हणजे हे आपले जे पंचायत राज आहे त्याचे हे पार्ट आहे आता बघूया आपण थोडी महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन कोतवालची नेमणूक कोण करते तर तहसीलदार करते त्यानंतर बघा हे जे मी पॉईंट काढलेलं आहे हे पॉईंट तुम्ही इथे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे बघा आता काय पॉईंट आहे खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद ग्रामसेवक ठेवतो खेडेगावात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची काम हे पोलीस पाटील करते ऑबियसली गावातील पीक पाणी करण्याचं काम तलाठी करते तर हे तिघांचे वेगवेगळे काम आहे हे तुम्ही व्यवस्थित पाठ ठेवा आणि जिल्हा परिषदेची महत्वाची समिती आपल्या सर्वांना माहीत आहे पेपरमध्ये बऱ्याचदा विचारलेली आहे ती म्हणजे स्थायी समिती ओके आणि स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो तर तो असतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हाच स्थायी समितीचा काय असतो अध्यक्ष असतो जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर तो असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी याच्यात बरेच पोरं कन्फ्यूज होतात पण लक्षात घ्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव म्हटलं तर उत्तर येणार आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आता त्यानंतर रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो तर तो कलेक्टर असतो म्हणजे जिल्हाधिकारी आणि रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख जिल्हाधिकारी असतो तर तालुका स्तरावरील प्रमुख हा बी असतो मित्रांनो रोजगार हमी योजनेबद्दल जर सांगायचं झालं तर रोजगार हमी योजना दोन फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये मध्ये सुरू करण्यात आली होती महात्मा गांधी यांचं नाव हे दोन ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी त्यांच्या एकशे चाळीसव्या जयंतीनिमित्त देण्यात आलेलं होतं त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा कार्यकाळ दिलेला आहे तर हा कार्यकाळ आहे अडीच वर्षाचा ठीक आहे मात्र सदस्यांचा कार्यकाळ असतो पाच वर्षाचा म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष आलं तर अडीच वर्ष करा आणि सदस्य आलं तर पाच वर्ष करा मित्रांनो मुद्दामून फास्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून कमी वेळेत तुम्हाला भरपूर सारी महत्त्वाची माहिती मिळेल ठीक आहे लेक्चर कसं वाटलं मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे त्यानंतर बघा उपजिल्हाधिकारीची नेमणूक कोण करते तर ती करते एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे याच्यामार्फत तुम्हाला माहीत आहे डेप्युटी कलेक्टरच्या तहसीलदारच्या काय भरल्या जातात जागा भरल्या जातात एम पी एस सी हा एक घटनात्मक आयोग आहे ज्याची कलम आहे तीनशे पंधरा पाठ ठेवा तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की एम पी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे आणि यू पी एस सीचे अध्यक्ष कोण आहे जो ग्रामीण भाग शहरीकरणाच्या स्थितांतरांच्या अवस्थेत असतो म्हणजे शि ग्रामीण भाग बदलून शहरीकरणामध्ये तो कन्वर्ट होत असतो याला काय म्हटलं जाते त्याला म्हटलं जाते नगरपंचायत हा येते नागरी भाग ओके आणि पहिली नगरपंचायत होती मित्रांनो दापोली जे की रत्नागिरीमध्ये आहे ठीक आहे रत्नागिरी सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरीला लागलेला आहे दोनशे सदोतीस किलोमीटर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला समुद्रकिनाऱ्यामध्ये तर तो आहे सातशे वीस किलोमीटर त्यानंतर पुढे बघा महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहे तर महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका ह्या एकोणतीस आहे ओके आणि पहिली महानगरपालिका विचारली तर अठराशे अठ्ठ्याऐंशी वन ट्रिपल एट असं लक्षात ठेवा ओके अठराशे अठ्ठ्याऐंशी सुधारक वृत्तपत्र पण अठराशे अठ्ठ्याऐंशीच होतं मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीची आहे आणि एकोणतीसवी महानगरपालिका अलीकडे जालना आहे तुम्हाला शेवटच्या तीन सांगतो सत्तावीसवी पनवेल ओके okay, सत्तावीसवी कोणती तर लक्षात असू द्या पनवेल त्यानंतर अठ्ठावीसवी म्हटलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे इचलकरंजी लक्षात असू द्या इचलकरंजी आणि इचलकरंजी जे हे ठिकाण आहे हे, हे आपल्या कोल्हापूरमध्ये आहे महाराष्ट्राचं मॅचेस्टर म्हटलं जाते इचलकरंजीला आणि एकोणतीसवी अलीकडेच घोषित करण्यात आली आहे ती म्हणजे जालना ओके आणि आजचे लास्ट पॉईंट बघा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे तर एकूण छत्तीस जिल्हे आहे छत्तीसवा जिल्हा पालघर होता आणि जिल्हा परिषदा मात्र काय आहे चौतीस कारण एक येते मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत ओके सो के हे दोन जर मायनस केले तर तुम्हाला चौतीस उत्तर मिळेल म्हणून जिल्हे छत्तीस आहे आणि जिल्हा परिषदा चौतीस आहे तर मित्रांनो हे होते राजवरील महत्त्वाचे पॉईंट्स आता सांगा मला लेक्चर कसं वाटलं आवडलं असेल तर एक लाईक करा मित्रांना शेअर करा लवकरच भेटू कोणत्या टॉपिकवर प्रश्न आणायची ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा टेक केअर बाय बाय